नॉन इंटरलॉकच्या कामासाठी उद्यान आणि हसन एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्या तेवीस ते पंचवीस मार्च दरम्यान धावणार नाहीत दक्षिण पश्चिम रेल्वेमधील यलहंका आणि पनुकोंडा सेक्शनमधील हिंदपूर पनुकोंडा स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे त्यानुसार उद्यान आणि हसन एक्सप्रेस या दोन गाड्या तेवीस ते पंचवीस मार्च दरम्यान धावणार नाहीत शिवाय याच कालावधीत सात गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे सत्तावीस मार्च रोजीची राजकोट कोईमतूर एक्सप्रेस ही गुंटकल रेणुगुंटा जोलारपेठा आणि तिरुपत्तूर मार्गे धावणार आहे तुतीकोरीन ओखा एक्सप्रेस ही सेलम जोलारपेठा रेणुगुंटा आणि गुंटकल मार्गे धावणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनल कोईमतूर एक्सप्रेस ही गुंटकल कडप्पा रेणुगुंटा जोलारपेठा आणि सेलम मार्गे धावणार आहे कोईमतूर लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ही सेलम जोलारपेठा रेणुगुंटा कडप्पा आणि गुंडकल मार्गे धावणार आहे ओखा तुतिकोरीन एक्सप्रेस ही गुंडकल रेणुगुंटा जोलारपेठा आणि सेलम मार्गे धावणार रा आहे राजकोट कोईमतूर एक्सप्रेस ही गुंडकल रेणुगुंटा आणि जोलारपेठा मार्गे धावणार आहे कोईमतूर राजकोट एक्सप्रेस ही जोलारपेठा रेणुगुंटा आणि मार्गे धावणार आहे रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास सुनिश्चित करावा असं आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी आहे